त्या ठिकाणी सरकारचा जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उद्या 1 मे रोजी मी उपोषण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारचं त्या ठिकाणी लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे की हा एक विनाशकारी प्रकल्प ह्या कोकणातून रद्द व्हावा व इथल्या जनतेला न्याय मिळावा. साधारणशे गेली 12 ते 14 महिने इथले जे शेतकरी आहेत, मच्छीमार आहेत, ग्रामस्थ आहेत, यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आणि त्यांची देखील भूमिका आहे की या कुठल्याही माध्यमातून हा प्रकल्प इथे होऊ नये. तरी देखील केंद्र सरकार, राज्य सरकार हा कुठेतरी हा प्रकल्प कोकणवासियांवरती लादण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच या प्रकल्पाच्या विरोधामध्ये उद्या 1 मे रोजी त्या ठिकाणी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय.